ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. आपला 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन आपण पराठे बनवून केलेलं आहे, तिरंगा आणलेली आहे, तिरंगा. तर आज आपण बनवणार आहे तिरंगा पराठे. तर तुम्ही इथे बघू शकतात, सर्वात पहिले इथे आहे आपण घेतलेलं गाजर, मुळा आणि पालक. तर सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तुम्ही बनवणार आहे पालक पराठे. तर पालक पराठे बनवण्यासाठी काय सामग्री लागते हे आपण बघूया. सर्वात पहिले पालक आपण घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता याला स्वच्छ धुऊन वाळवलेला आहे आणि ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट, तीळ, ओवा, चवीनुसार मीठ, बारीक किसलेलं खोबरं, धने आणि जिरे पूड, कोथिंबीर, मिरची अशी बारीक व्यवस्थित कट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात. पालक पराठा बनवण्यासाठी आपल्याला ही सर्व सामग्री लागत आहे. तुम्ही तर सुरुवात करूया पालक पराठे बनवण्यासाठी आहे. यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपण पाणी कशासाठी गरम करायला ठेवलं आहे, कारण आपण बनवणार आहे पालक पराठे. तुम्ही बघू शकता पाण्याला इथे उकळी आलेली आहे आणि आपण जो इथे पालक घेतला होता तो आता पाण्यामध्ये सोडू. पालक आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे, त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं. आपल्याला बनवायचे पालक पराठे. पालक पराठे बनवण्यासाठी आपण पालकला पाण्यामध्ये व्यवस्थित उकडून घेऊ आणि थंड करून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता इथे आता व्यवस्थित पाण्याला उकळी आली आहे. आपला पालक व्यवस्थित त्याच्यामध्ये होत आहे. आपण याला कव्हर करूया एका स्टीलच्या प्लेटने. याला 10 मिनटं असंच राहू देऊ बारीक गॅसवर. 10 मिनटं झालेली आहे, आपण झाकण सरकवून घेऊ, गॅस बंद करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला पालक व्यवस्थित झालेला आहे. भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर एक जाळी ठेवून घेऊया. आता आपण जे पालक इथे तुम्ही बघू शकता, जे पालक आपण इथे उकडून घेतला होता पाण्यामध्ये, तो व्यवस्थित झालेला आहे आणि त्याला आता आपण व्यवस्थितपणे चाळणीवर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता चाळणीमधून व्यवस्थित ते पडलेलं आहे, येत आहे. पालक आपला एकदम गरम गरम आपण काढलेला आहे. याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकूया जेणेकरून तो लवकर थंड होईल. हे एक भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं, त्यामध्ये ह्या चाळणीमध्ये थंड झालेला पालक आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे पालक, तुम्ही बघू शकतात. त्यासाठी मी पराठे जास्त बनवत नाही आहे, कारण नाश्त्यासाठी आपल्याला मोस्टली 2 किंवा 3 पराठे लागतात. तर आम्ही इथे 3 ते 4च पराठे बनवणार आहे. त्यासाठी इथे आपण घेतलं आहे गव्हाचं पीठ. मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ टाकले आहे. यामध्ये ओवा, तीळ, अद्रक आपण घेतले, लसूण आपण घेतली, मिरची, कोथिंबीर, त्यानंतर आपण जिरे आणि धन्याचं पूड घेतलेलं आहे इथे. इथे आपण घेतलं आहे कोरडं खोबरं आणि
पालक ज्याला व्यवस्थित धुवून त्याला मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे. मिक्सरमध्ये फिरवायच्या आधी आपण याला गरम पाण्यामध्ये सुद्धा उकळून घेतलेलं आहे. आता त्याला आपण मिश्रणामध्ये कालवून घेऊया, जेणेकरून सर्व आपलं सामग्री व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि त्याची चव सगळीकडे इक्वल येईल. तुम्ही बघू शकतात आपण व्यवस्थित सर्व सामग्री टाकल्यानंतर पराठ्याला टेस्ट कशी नाही येणार, पराठा अगदी छान होणार आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींना मला सांगायला आवडेलच नक्की की वेगवेगळे पराठे बनवून बघत जा नाश्त्यासाठी. रोज आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं. यामध्ये आता आपण पाणी ॲड करू. पाणी थोडंच टाकायचं आहे कारण आपला पालकाला सुद्धा आपण उकडवून घेतलं होतं, तर तिच्यामध्ये सुद्धा थोडासा पाण्याचा अंश होता. तर आता आपला इथे खूप छान प्रकारे कणिक आपण मळत आहोत. तुम्ही बघू शकता ग्रीन व्यवस्थित मळली जात आहे. तर ऑइल टाकल्यानंतर सुद्धा याला व्यवस्थित आपण मळून घेऊया. जे भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी 10 मिनटं कणिक राहू देईल आणि नंतर आपण पराठे बनवायला घेऊया. कणिक 10 मिनटं ठेवल्याने आपले पराठे अजून मऊ होतील. 10 मिनटं कणिक मळू 10 मिनटं कणिक ठेवली होती, आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता याला व्यवस्थितपणे हातावर गोल गोल राऊंड करून एक एक पराठा चिटकत असेल तर हाताला आपण थोडंसं तेल लावू शकतात. तुम्ही बघू शकतात इथे आपण असे गोळे बनवून घेतलेले आहे. आपण इथे एक तवा घेतलेला आहे नेदलेपचा, आपण गॅसवर ठेवून घेऊया. गॅस ऑन केलेला आहे. आपण असा एक उंडा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थितपणे हळुवारपणे लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावूया जेणेकरून तो खाली चिटकणार नाही. व्यवस्थित पलटून घेऊया. खूप छान आणि ग्रीन कलरचा पराठा दिसत आहे मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकतात पराठे तर आपण व्यवस्थित 10-15 मिनटं मळू दिले. कणिकला जर आपण 10 मिनटं राहू दिलं भिजवल्यानंतर तर त्याचे पराठे खूप छान येतात. तवा गरम झालेला आहे. आता आपण याच्यावर पराठा टाकून घेऊया. ग्रीन ग्रीन कलरचा पराठा, वाव खूप छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता पालक पराठा बनवत आहे आपण. आपण तवा गरम झालेला आहे, नेदलेपचा तवा आहे, त्यामुळे आपण हलवूनसुद्धा बघत आहे तर व्यवस्थित हलतो आहे तो. खाली चिटकत बिलकुल नाही आहे म्हणून मैत्रिणीने आवर्जून नेदलेपचं पॅन वापरा. सुद्धा पराठा तुम्ही बघू शकता होत आहे खूप व्यवस्थित. आता आपण व्यवस्थित पलटवून घेऊया. याच्यावर आपण बटर लावूया. व्यवस्थित बटर सर्व साईडने आपण लावत आहोत तुम्ही बघू शकतात. आता आपण पराठा पलटवून घेऊया. आपला पालक पराठा रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपले पालक पराठे रेडी आहे. तर नक्की करून बघा पालक पराठे कसे झाले, मला नक्की सांगा. स्वादिष्ट पालक पराठे रेसिपी बघण्यासाठी नूतन होम अँड किचन हबला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब, नवीन नवीन लोकं असतील त्यांनी मला सबस्क्राईब नक्की करा.